नमस्कार. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या आणि कॅन्डिडेट कोण अशी तऱ्हेची चर्चा चालू असताना भाजपनं सगळ्यात पहिले नाव जाहीर केलं, श्रीपाद भाऊ नाईक, उत्तर गोवेचे कॅन्डिडेट, आणि ते आज आमच्याबरोबर असत. श्रीपाद भाऊ, तुमका आमच्या स्टुडिओन हांव येवकार दिता. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. तुमची मुलाखत घेता असताना म्हाका टेन्शन नसतं, कारण हा जाणं तुम्ही सारखे म्हणजे खेळीमेळी नसतात. तुम्ही एक राजकारणातले एक निर्मळ व्यक्तिमत्व म्हणून लोक ओळखतात. थँक्यू व्हेरी मच. पण तरी असताना म्हाका एक सांगात, इतली तुम्ही इलेक्शन लढली, प्रत्येक इलेक्शन लढटा असताना तुमकां एक ताण असता? ना, ताण अजिबात ना. ओके. कारण आमची जी दृष्टी असा, म्हणजे आम जे राजकारणात जे आम्ही आयल्यात, ते राजकारण हे खरी तरी पर्सनल एका न्ही, हे देशासाठी, समाजासाठी. आणि ह्या गोष्टी समाजाचे आमचा पूर्ण विश्वास असा, आणि आमचे काम पळयलां. बरोबर. आणि केन्नाच आमचे लोक निराशा करपाना एक आत्मविश्वास मनात असा. तुमका एक न्ही एक बरी गजल केली, तुमच्या फाटल्यान एक संघटन असता. भाजपची तिकीट मेळप म्हणल्यार म्हाका दिसता पहिली म्हणल्यार 60% जिंकपाची कदरी. आणि तुमचे आमदार, तुमची संघटना, तुमची फाटल्यान उभी असता. हेच ताजी आहे, कारण हे इलेक्शन हो जी किती ही सगळी आमची सगळ्यांची परीक्षा असता. आणि त्या आम्ही केन्ना म्हणतात, लढाय जर जिंकतले जाल्यार लढाये पहिले सराव करप, जाल्यार रक्त सांडपाची गरज पडपा, हे जे म्हणतात तंतोतंत राजकारणा की ते लागता. कारण आम्ही जर समन्वय कार्यकर्त्याकडे समन्वय संघटना मजबूत करप, म्हणजे आमची संघटना इतले पर्यंत असा. आम्ही पहिली आमच्या बुथा पर्यंत असताली, बुथाक एक खंय तरी 400-500 मतां असतात. बरोबर. बूथ जिंकलो की देश जिंकलो. सामके. बूथ जिंकलो की सगळ्यात बूथ जिंकले जाल्यार आणि खंय तुका, म्हणजे 51% जे किती 51% हे तुका जिंकपाची बॉर्डर न्ही. बरोबर. आणि हे जर प्रत्येक बूथ जिंकलो जाल्यार आणि तो बूथ मजबूत करप ही आमची बेसिक. एका ऑपोजिशनाच्या एका आमदारांनी गजल सांगली, तुमकां सांगता. ताणें म्हणलें बीजेपीचे 1-to-1 मार्कींग असतं, म्हणजे जे फुटबॉल असतं पळय 1-to-1 मार्कींग, तशें प्रत्येक मतदारा फाटल्यान एक तांचो कार्यकर्ता असता. आणि ताका बाबा जोपासप, ताका तयार करप, मतदान केंद्राचे व्हरप. आणि ते सगळे कित्याक करता, हितून जेन्ना वैयक्तीक स्वार्थ वता, हांव खंय तरी अध्यक्ष जावपा खातीर काम करता पार्टीचे, असं आमच्या कार्यकर्त्याक आम्ही शिकयना. हे काम आहा ते तुझ्या 4 शेजाऱ्यांचे तुवें कल्याण कर म्हणून हे तुवें काम करपाक जाय, आपल्या गांवाचे तुवें बरें करपाक जाय, हे म्हणून तुका काम करपाक जाय. आणि ते राष्ट्रीय हाजेर हे शेवटी मातृभुमीचे काम असा, देशाचे काम असा. आणि म्हणून तो केन्ना निराश जायना, कारण ते करता तो या दृष्टिकोनातून करता. म्हाका मेळूं ना मेळूं, तुमचे आता 5वे इलेक्शन ताजे पहिलेचे तुम्ही राजकारणात असा, हातून बीजेपी खातीर सामके खस्त खाल्ल्यात, सामके मुळावण घालपाचे काम तुम्ही केला. पण अजूनही तुम्ही, हांवें आयकलं तेव्हा सकाळी तुमचे 5 सुरू जात ते रातचे चालू. 5 केन्ना केन्ना असता, पण तो एवरेजली 6:30-6:30 सुरू जाता. काम सुरू करता म्हणजे लोक सकाळी मेळपाक गेले असतात, त्यांना लोकांकडे कामं असतात. ते ऑफिसरच्यो पहिली 9 पहिली त्यांना वचूंक जाय असता, त्यावेळी गर्दी असता. पण हा फुल्ली आदेश जो असा, पूर्ण 11:30-11:30 पर्यंत लोकां खातीर दवरता. कितले मेरेन काम सोंपता? हे काम मागीर ऑफिसाची कामं, मागीर बाकीची खासदार MP लॅडाची कामं असतली, मागीर मिटिंग्स असतल्यो, राज्य सरकारची कामं असतली, आमच्या ऑफिसाची कामं असतली दिल्लीची, हे सगळे जे आसा. म्हणजे दिल्लीकूय तेच आणि गोंयानूय तेच. आणि हे करता करता सहज घरा पावप म्हणल्यार 12-12:30 जाता राती. आणि एका पयली निदप अजिबात जायकच ना, परत 1-to-6:30 मॅक्झिमम 1-to-6:30 म्हणजे 5-5.5 तास हे मेळटा. आणि कारण हे, आणि हे सगळे करपाक एक देव ताकदही दिता, हे आमचं भय असा. म्हणजे जरी हे कमी झाले, परंतु केन्ना हे जाणार. आणि म्हाका अजाब दिसतं की या सगळ्या हातूंच्यान एक. पण तुम्ही, तुमकां श्रीपाद भाऊ पळय आम्ही जे पळय 25 पयली पळयताले तसं काहीच फरक ना, म्हणजे तुम्ही आहार, तुमचे व्यायाम, तुमचं लिमिट सगळ्या पुढे एक अर्ध पाऊण वर व्यायाम असता, योगा असतो थोडंसो, ते एक सगळी एकूण सगळी ती शक्ती थोडी जाय. दिसभराची एक जाय पहिली, त्यातूनचे अर्धवर पाऊण वरांचे सकाळचे आमकां मेळटा. 10-15 वरां काम करप दिसाचो हे सोपे न्ही, ती एक ते चक्र चलोवपाक प्रत्येकान करचे. आमच्या ह्या सगळ्या जीवन पद्धतींनी, ही जीवन पद्धतीने आम्ही जर अनुभवली, आमची इंडियन आपण म्हणतात न्ही योगा जीवन पद्धती असा, ती
पूर्वजांनी आमच्या सगळ्या या आयुर्वेदांत किंवा अन्यातून बरून दवरले असं, बेगीन निदप, बेगीन उठप, लक्ष आयले आहार, दिनचर्या, ऋतुचर्या जी असं, ही जर आम्ही पाळीत ती मनीस केन्ना दुयेंत पडू शकना. सामके खरे. आणि ते आम्ही पाळिनात म्हणून आम्ही सगळे कष्ट भोगतात. दोतोर भीतर कसे हार्ट अटॅक येऊन 35 वर्षाचे गेले, कारण त्यांना ते हे सगळे कष्ट करता पण ती सोपायची ताकद त्यांनी भीतर कमवली नसली. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जाय आणि तरुणपणाच्या करू जाय. आणि आम्ही लहानपणाच्या, तुम्ही जर आम्ही शाखेर वसपी, लहानपणातून शाखेर वसपी, तातूंतल्यान जे आमकां शिक्षण मेळटा हे सगळे मेळटा, तातूंतल्यान जे सगळे थोडे थोडे, आणि तातूंत मंत्रीपद मेळ्ळें, आयुष्यूच मेळ्ळें, तातूंत आनी इल्लेशें आमच्या जिवनाक खूब जाणांक हें दिवपाची संदी तातूंत मेळ्ळी. आणि आज प्रत्येकाने आणि ही आणि बारीक पळयात तुम्ही हेजी आमच्या ही जीवन पद्दतीचें जें आसा तें कोणें प्रत्येकान आपल्या हातून ओडगून घेवंक जाय. कारण 5000 वर्षां पयलीं आयुर्वेद बरयल्लो, आज तंतोतंत आजच्या युगांत सुद्दां तो तंतोतंत उपयोगी आसा. पण ती रिसर्च त्यांना रिसर्च ऋषी मुनींनी केल्ली ती आजूय योग्य आसा. कितली सुपिरियर ती रिसर्च जे तुम्ही पळयात ताका वेगळी रिसर्चाची गरज ना. सेबद भाऊ, आणि एक तुका पळयतकीर म्हज्या मनान एक विचार येतो असो की सुरवातेचे पयशे 3-4 जाण कोण बी जे पी घडोवपा नाशिल्ले, तुम्ही एक आशिल्ले, मागीर आर्लेकार, हय आर्लेकार, पार्सेकार, पण ह्या हातूंतल्यान एक राजकीय म्हणजे किती झालं की हो तुमचा प्रवास पण जो असा आहे आहे हो खरंच एक वैशिष्ट्यपूर्ण असं प्रवास, कारण काय नाशिले शेवटी किती असा एकदा ध्येय दौरलं हे आमकां करपाक जाय, या दिशेन आमकां वसपाक जाय. आणि त्यांना म्हणजे पहिले सरपंच तुम्ही नी पहिले बीजेपीचं पहिले सरपंच बी असतले, म्हणजे पहिले सरपंच हा, पहिलो MLA, पहिलो MP आणि पहिलो मंत्री, हे सगळे एक्झॅक्टली. सो तुम्ही सगळे अजूनही कार्यकर्त्या जाणटेल्या पळयल्यार तुमकां वळखता तुम्ही अवश्य अवश्य ह्या लोकांशी लागींचे संबंध. आणि आम्ही आतां हालींच हे जायना दिल्ली गेल्या नंतर वचप, आमी प्रत्येक गांवां वचून रावताले रातचे तांच्या बरोबर गप्पा हे ते 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 सदी जोड केन्ना म्हाका सांगता की तुम्ही कशे वता लोकांक केपे सांगे, हो जो सावथाचो भाग जर आशिल्लो नॉर्थाचो बाळ पळय बी पाहिजे, आम्ही रातचे वचून रावताले. आणि तातूंतल्यान एक जे बॉन्डिंग जे खूब महत्वाचे असा, हे बॉन्डिंग अजून इतले जाय खरे कार्यकर्ते. आणि ते मोटिवेट जातात आणि त्या तुझो व्यापार पळतात हे सगळे करतात. एक्झॅक्टली. तर म्हणजे फक्त उलेल म्हणून जाणा ते सांगपाची हे असूक जाय न्ही, ते कोण उलयत तसे करता हाकात म्हणून लोक मानतात, खूप मानतात. आणि तेच म्हणून तुमकां आज जे पळय स्थान असं गोयात फक्त BJP म्हणून न्ही पण एक तुमची कारकीर्द, एक राजकीय कारकीर्द खूप आशिल्ले लोकांनी खूप आहे. म्हणजे सांगपाचे म्हणल्या म्हणजे देव किती म्हणतो सुद्धा ते एक शक्ती, देव म्हणजे शक्ती एकच ती, धर्म जरी वेगवेगळे असले शेवटी शक्ती एकच ती. आणि त्या शक्तीचो परिचय म्हणजे हातून मेळप, हा भाग्यावर असा की हांवें दोन अनुभव घेतले, एक कोविदा वेळाचेर लास्ट म्हणून सुद्धा ताणें ठरयला कितेंय जावं शकता चमत्कार, हे पळयला ॲक्सिडेंटा टायमार पळयलो चमत्कार, लास्ट सेकंड, लास्ट फ्यू सेकंड आशिल्ले बॅक कशें म्हाकाच खबर ना, ट्रेजडींतल्यान तुम्ही भायर आयले परत आशिल्लो परमेश्वराची आणि आणि कोणाची कृपा म्हणपाची, सामके खरे, जनतेचो आशीर्वाद आणि परमेश्वराची कृपा. खरे खरे. श्रीपाद भाऊ, म्हाका तेच तुमकां विचारून दिसता की तुम्ही इतली इलेक्शन लढल्यात, 5 वेळा खासदार असे परि, आणि आणि लोकांना आश्वासन देऊपाची उरल्यात की सगळी कंप्लीट झाली? ना ना ना, काय ना, आता हे किती MP लडाचे प्रोजेक्ट असतात असतात आणि ते एक आमच्याकडे म्हणजे विकासाचे खरे म्हणजे हे ॲडिशन राज्याक हो सपोर्ट, राज्याच्या जनतेक हो सपोर्ट खासदारांनी जो मेळटा, पण खासदाराचे काम ते न्ही. आज लोक म्हणतात काय कामं करू ना काय काम म्हणत, त्यांना अज्ञान त्यांचे प्रगट करतात. कारण खासदाराचे काम ते कायदे बरे करप, देशा देश सुरळीत चलतलो जाल्यार खासदारांनी कायदे करप, कायदे करपाक लागून लोक आम्ही थंय धाडटात. तुमच्या पक्षान जी पळय आश्वासन दिली ती पूर्ण केली, पूर्ण झाली केंद्र लेवलाचेर. एक्झॅक्टली सांगितलं ते केलं, ते सगळे केलं, वयर येदे व्हडले आयुष हॉस्पिटल. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. असे प्रोजेक्ट एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स तालिगांव झाले, नंतर आज आम्ही आमच्या पोर्टाचेर क्रूज क्रूज वेसलांक एक बिग पोर्ट बांध हे मानतात, तातून स्विमिंग पूल, रावपाक हॉटेल, इमिग्रेशन व्यवस्था अशे तरेचे 4 पोर्ट आम्ही घेतल्यात. ते जाता म्हणजे जे जे म्हजे कडेन आता आयुष हॉस्पिटल तुम्ही जाणात, एअरपोर्टाचे काम सुरू करपाक हांव जेन्ना एव्हिएशन मिनिस्टर आसा, ते पर्रीकर CM आशिल्लो, ताच्या सहकार्यान तो बेगीन झाला.
इला लेट झालो परंतु झालं आहे की त्याचं असे जे जे काही मेन विकासाचे काम हायवे बेगिना बेगिन आमचे काम पूर्ण करपाक त्यांना पुश करचे पडतात. एक बरे झालं गजल की गडकरी सारखं मंत्री केंद्र आशिल्लो आणि साथीदार आणि फ्रेंड फ्रेंड जे की आम्ही मागता ते ना म्हणून आणि दुसरे प्राईम मिनिस्टर सुद्धा नरेंद्र मोदी गोय म्हणलं की तो ना म्हणणार ना म्हणणार कारण गोयचे बद्दल त्याला एक विशेष नाते कारण ते जाणार का त्याची सुरुवात आणि असे सगळ्या हातूनच्यान म्हाका एक सांगा तुमचे या केंद्रीय नेतृत्वाकडे कसे नाते आहे कारण तुम्ही एकदम पहिलीच्यान तुम्हाला खबर आहे मनोहर पर्रिकर आणि तू एका कायच अस्तित्व नाशिल्ले पक्षाक तुम्ही वयर हाडलो आणि गोयात डिफिकल्ट आशिल्ले एक्झॅक्टली बरोबर म्हाका केन्ना कोणी विचारतात म्हजे तू पांच वेळा सलग जे जाग्यार दुसऱ्यांदा एम पी कोणूच येवना तू पांच वेळा कसो आयलो हांव म्हणटा हांव येवना प्रजा जनता जी आसा तांचे आशिर्वाद ताणें दिला हांव येवपाक म्हजी कॅपॅसिटी कितें बरोबर आणि एक तुमचे वडपण म्हणल्यार कशें की ह्या वेळार आनीक तीग जण कँडिडेट तयार झाले पण तरी आसून जेन्ना तुमकां विचारतले तुम्ही नम्रपणान म्हणटाले पक्ष डिसाईड करतो तुम्ही केन्ना एक राग म्हणून पळेल ना गरज गरज पळेल ना दोन्ही हातून आम्ही समान बस बरोबर त्या खातीर म्हणलं की शेवटी आमची डिसिप्लीन जी आसा म्हणून पक्षाक जे हे आसा ती डिसिप्लीन आम्ही पाळपाक जाय जी किती ते आसा आम्ही त्या म्हणलं की आम्ही आतापर्यंत जे किती करतात पक्षान दिली जबाबदारी पार पडतात ते वैयक्तिक ह्याच्या खातीर खंयच्याच पदाचा आम्ही उपयोग करू ना आणि ह्याच्या फुडें दिली जाल्यार ती आम्ही पार पडटले इतलेच काम तुमच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आडबयच्यान झाली तुम्ही सरपंच झाले आमदार झाले आणिक खासदार मंत्री केंद्रान मंत्री इतली वर्ष तुम्ही असत सो हाजे या सगळ्या कारकिर्दीकडे तुम्ही कसे पळयतात. खरोखर हांव भाग्यवान म्हणटा आणि हे भाग्य आणि हे सगळे करपाक ताजी जी बेज हा ते आमचे लोक असतात गोयचे लोक असतात बरोबर त्यांनी जो आशीर्वाद दिला त्याच्या बळाचेर ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात हे तुमची नम्र आहे खरंच खरं नाही ते खरं नाही ते कारण त्यांच्या मताच्या आजेरच त्यांच्या आशीर्वादाचेर या सगळ्या गोष्टी झाल्या आणि म्हणून आम्ही त्याची परतफेड ही पूर्ण करू शकचे ना केन्ना त्यांची उपहाराची परतफेड आम्ही करू शकचे ना पण जे किती शक्य झाले ते त्यांच्या खरी आणि तुम्ही नम्रपणान सांगले लोकांना दिले की पण खरी गजल एक भाजपा बरोबर तुम्ही रावले आणि भाजपाने तुम्ही येदी उडली एक्झॅक्टली एक्झॅक्टली काम करपाची संधी दिली संधी आणि प्रत्येक मंत्रिमंडळात घेतलं नी बरोबर प्रत्येक मंत्रिमंडळात वाजपेयी सारखे पहिल्यांदा हांव खासदार झालो पहिल्यांदाच म्हाका मंत्रिमंडळात घेतलो आमची पद्धत तुम्ही जाणा आम्ही केन्नाच एक्झॅक्टली लॉबिंग लॉबिंग करणार तुम्ही सारखे आणि तू तर लॉबिंग आपल्या खातीर मागपाक तू गेलो दुसऱ्या खातीर मागूंक जाता आपल्या खातीर शक्य ना म्हणून हे जो विश्वास दवरलो न्ही म्हणजे आम्ही खूप म्हणजे एका आणि शब्द ना ही सगळ्यात मोठी जोड लायफाचे सेव्हिंग जर ते हे असा सामकं ह्या वेळेस सुद्धा आता ह्या सगळ्या परिस्थितीन खरे म्हणजे म्हाकाय दिसतालें परंतु कितें आमी नेतृत्व खंयी म्हणू शकना नाही म्हणू शकना जो निर्णय हा तो आमकां मान्य आणि परतूय सगळ्यांना पहिल्यांदा आमचेर विश्वास दवरलो हे सगळ्यात म्हणजे सारखे समाधान सुख ना जे कितें आमी पक्षा खातीर खुस्त खाल्ले अशें म्हणना आमी आमची ड्युटी केल्या आमी कोणाचेर उपकार हे न्ही ते केला म्हणून ताजे फळ तेणे आतां दिल्ले आसा म्हणजे आणि तुमची आणि एक नम्रताय म्हणून म्हाका बरं की तुम्ही म्हणलं हे आपले निमाणे हय सांगले अच्छा आता सांगितलं बरं नाही फाल्यां हे ना तरुण रक्ताक तुम्ही वाव दिवस इतले गेले ते खूप झाले खूप पूर्ण श्रीमंत भाऊ एक सांगा म्हाका पूर्ण केंद्रातल्यान परत राज्यात येऊन इंटरेस्ट असा ना 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 तेच ना शेवटी आम्ही काय नाही म्हणता वी आर द डिसिप्लीन सोल्जर ऑफ द पार्टी आणि तंतोतंत ते खरे असा आणि तसेच असूक जाय जी ऑर्डर दिली ती पाळपाचे काम आम्ही करप तातूंत आमची स्वतःची अपेक्षा केन्नाच आमी दवरूं ना आणि आसचीय ना जी पक्षाची जबाबदारी म्हणून दिली जाल्यार खंयचीय जबाबदारी स्विकारपाक आमची तयारी आसता म्हणजे उडी मार पडली उदकांत बरोबर आमकां पेंवक मेळटा पयलीच्या बरो पेंवपी तो हांव सात स्टेटीचो चॅम्पियन सावदर्न स्टेटीचो हांव जस्ट एक मिनिट की जेन्ना हांव असेंब्ली आशिल्ले पांच वर्सां आमी असेंब्ली आशिल्ले 94 to 99 98 ही जी सदर्न स्टेट ज्यो आसात तशें एम पी एक्स एम पी एम एल एक्स एम पी हांची एक स्पोर्ट्स एंड कल्चरल मीट जाताली दर वर्सा जाताली ती आनी आमकां आमचो जो स्पिकर आशिल्लो कळंगूटचो आमचो स्पिकर आशिल्लो तो आमकां स जाणांक घेवन गेल्लो बँगलोर आशिल्ले दीस आनी त्या हातूंच्यान आमकां 12 मेडल मेळ्ळी 12 गोवा टिमीक 12 मेडल मेळ्ळी बाकी सगळे हातूंचे हे आशिल्ले आनी तातूंत 12 मेडल म्हजी आशिल्ली
400 मीटर रनिंगे म्हाका गोल्ड मॅडल मेळ्ळें, स्विमिंगाक म्हाका गोल्ड मॅडल मेळ्ळें, आनी स्विमिंगाचो हांव चॅम्पियनशीप जालो सगळ्या हाचो, आनीक शुटिंगाक म्हाका सिल्वर मेळ्ळें, अशें करून एकूण टोटल 6 मेडलां हीं म्हजी आशिल्लीं. पूण म्हाका श्रीपाद भाऊ, म्हाका एक अशें विचारपाक एक टॅम्प्ट जाता कशें, कोणाकय न्ही आपल्या राज्यांत भितर एक सर्वोच्च पद मेळचें अशें दिसता, तुका अशें दिसलें ना की आपूण मंत्री न्ही पूण आपूण इतले वर्स काम करता, आपल्या आपोवन हांगा मुख्यमंत्री करचो? तेंच फरक आसा तो होच आसा, खंयी आसल्यार काम करप. कदाचीत म्हाका ह्या वेळेन ना दिल्ली जाल्यार हांव थांबचें नाशिल्लो, जो कोण कँडिडेट ताका मदत करता आशिल्लो. बरोबर. म्हणजे ते खंयचेय आसा ते आपल्या नशिबा प्रमाणे येता येता, हे आमचे पूर्ण श्रद्धा ताचेर. त्रास आमी पळयले न्ही, अशे काय मंत्री त्रास करता सीएम जावपाक, पूण निमाणे मेरेन तांकां मेळना. आनी आमी ते तांचेर डेस्टिनी आनी आमचे लिडरशीप. म्हणून अशे काय गोंयान भितर निवृत्त जावपाचे वाटेर आशिल्ले काय माजी मंत्री किंवा माजी आमदार तांकां म्हणतात सीएम इन वेटिंग म्हणून. सीएम जातले जातले म्हणून रावले, पण केन्ना म्हणून म्हणटा खरें, एक ताका एक तो वेळ आसता. तुम्ही सांगा, सावले फाटल्यान धांवले, सावली हाताक लागना. एक्झॅक्टली. तुम्ही जर सूर्याक तोंड करून चलले, सत्याक तोंड करून चलले, बऱ्या हांगा तोंड चलले, ती तुमचे फाटोफाट तुजे फाटोफाट येता, तुम्ही ताका धरपाक वचपाची गरज. सारखें. पूण तुमकां अशें भितर दिसतालें की जावचें आपूण स्टेट पॉलिटिक्स? ना, जी काय जबाबदारी आहा मुळांतच जें कितें करूंक जाय. संघटनेचो मनीस या या तूं संघटन, ताका लागून जें कितें आपल्याक कर्तव्य आहा तें कितलेंच करप. मुखार वचप हाजे फाटल्यान पदा फाटल्यान किंवा तें केन्नाच आमचें येना. आतां पळय जें जें आतां पर्यंत पक्षान खूब दिलें, जशें जनतेन दिलें उत्तर गोव्याच्या गोंयच्या जनतेन, पक्षांनी खूब दिलें. एक्झॅक्टली. आनी आमच्या सारक्या सामान्य मनशां म्हणजे प्रत्येक मंत्री म्हणा स्थान दिवप आनी बरी बरी हें दिवप. एक्झॅक्टली. म्हणजे म्हाका फायनान्स सुद्दां इतलो विश्वास आमचेर दवरलो. एक्झॅक्टली. हाजे सारकें आनी कितें आसा? बरोबर. कोणाक सादो पंच जावपाक मेळना. बरोबर. सरपंच जावपाक मेळना, आनी आनी कसले अपेक्षा करपाच्यो? एक्झॅक्टली. आनी म्हूण जें कितें आसा तातूंत समाधान. बरोबर. समाधान प्रत्येकाच्या मनाचेर मानता तेजेर आसा. बरोबर. आमची इच्छा केन्ना सोंपची ना, तूं केन्ना तूं असमाधानीच आसतलो जनमान. तें करूंक जायना. सामकें. जें कितें हाजेर तें सोडूंक, जें कितें आसा देवाचेर सोडप. आनी श्रीपाद भाऊ, म्हाका आनी एक जावपाक सांगपाक आशिल्लें, तूं भंडारी समाजांतलो एक ज्येश्ठ फुडारी. ह्या समाजाचें अस्तित्व लोक जाणात, राजकीय दृश्ट्या अत्यंत प्रबळ समाज जो राजकारणाचेर प्रभाव घालता, सामाजीक नदरेन सामको स्ट्रॉंग, पॉलिटिकली तर सामको कॉन्शियस समाज. त्या समाजान सद्याक वेगळेवेगळे गट निर्माण जाल्यात समाजांत, दुर्दैवाची गोष्ट आसा, जावंक जायना. कारण समाज जरी आसलो, समाजाचे हांव सदांच मानता, समाजाचे संघटन जे आसा ते संघटन फक्त समाजा पुरते ना, त्या समाज मंदिराचो तो एक खांबो आसता, एक खांबो. सामके. आनी हे सगळे खांबे घट करप, घट आसप, हे हाज्या तितलेच महत्वाचे आसता. एक खांबो जर खंय तरी वीक जालो आनी मोडलो, अख्खे अख्खो समाज तें घर पडटा न्ही. एक्झॅक्टली. आनी म्हणून सगळ्या समाजान आपआपलो समाज मजबूत करप आमी सगळ्यांक अपील करतात. आतां आमी एक तें पळयता, समाज कशें आसा, समाजान जेन्ना ऐक्य आसता, एकी आसता, तेन्ना तो खूब एचीव करूं शकता. सरकारचेर प्रभाव घालप, संघटनेचेर प्रभाव घालप, पक्षाचेर प्रभाव घालप, हातूंत तो समाज कमी पडटा. समाज दुबंगलेलो ना म्हाका दिसता. ओके. हांव कितें, हांव एक समाजाचो लिडर म्हणून प्रत्येक समाजाक ज्या जन्माक आयला त्या संदर्भात एक आत्मीयता आसता, इतले पुरते आसा असं आणि ते करू जाय, आमचे कर्तव्य. बाकीच्या बरोबर तेही करूंक जाय, लक्षात आले. पण समाज दुबंगीत ना, नेतृत्व दुबंगलेले असतं. ओके. खरी. ह्या खुर्चेर हांव जाय, तूं कित्याक जाय, इतले पुरतेच आसा ते. समाज एकत्र, समाज वळखता, समाज जे कितें बरें वायट सगळ्या समाजाक तशी जाण आसा. मदीं एक असो एक तांचे भितर एक अस्वस्थता लिडरां भितर म्हाका चड दिसली की आमी येदे व्हडले समाज, आमी येदो व्हडलो स्ट्रॉंग गोंयचेर पॉलिटिकली कॉन्शियस स्ट्रॉंग समाज, आमचो सीएम कित्याक जायना अशें तरी तोंडान म्हणलें म्हणून जायना. त्या संदर्भात तशें त्या पद्दतीन हें करूंक जाय. एक्झॅक्टली. अशें तशें म्हणून मेळना. जायना. बरोबर. ताजी तातूंत गुणवत्ता इतर सगळ्यो गोश्टी ज्यो आसात त्या गुणवत्ता खूब आवश्यक, ती हाडूं जाय आपल्या मदीं. न्ही तेन्नाच म्हाका नैतीक अधिकार आसतले म्हणपाक. बरोबर. फक्त तिकेटी मेळ्ळे आनी आपले मंत्री करचें ना. तूं म्हणटा बरोबर, यू आर एन बेस्ट एग्जाम्पल की तुमी समाज म्हणून मुखार आयला, तुमी एक निश्ठावान पक्षाचे कार्यकर्ते, सिन्सियर कार्यकर्ते म्हणून मुखार. एक विचार घेवन विचाराक महत्व दिवप आनी एक पूण भंडारी समाजाचे अस्तित्व भारतीय जनता पक्षान आसा, स्ट्रॉंग आसा. डेफिनेटली डेफिनेटली आसा. मेजर कार्यकर्ते जे आसात ते बरें काम करतात, बरें काम करतात. ओके. आनी म्हणून ही ती एक जे काही एक खंय तरी न्यूनगंड आसतलें किंवा ह्यो सगळ्यो गोश्टी ताचेर आत्मचिंतन जावन सगळ्यांनी अशें फार
ओपन जावपाची गरज आसा. आणि हे सुद्धा कित्याक प्रत्येकाचे असता, ज्यांना हा घरांचो व्हडलो हे असता, आता मोठो समाज म्हणतात माझी एक जबाबदारी असलेली व्हडला भाऊ म्हणून माझी सगळ्याची हे पळोवपाची माझी जबाबदारी आहे, हाजी जाणीव सगळ्यांनी दवरूंक जाय. श्रीमत भाऊ, आणि एक म्हणजे मला म्हाका तुमकां एज अ ज्येष्ठ गोंयचे फुडारी, फाटली 40-50 वर्सां वेगवेगळ्या पदाचेर काम करपी, ग्रास रूटावर देशाचे आणि गोंयचे राजकीय वातावरण बदललां, पॉलिटिक्स बदलता. हय, बदलता. पळयलात तुम्ही, हांव चड उदाहरणं दिना. हय, देशांत खूप प्रधानमंत्री जाऊन गेले. बरोबर. पण एक विचार जो आसा, आमकां हे सगळे सत्ता मेळल्यानंतर आम्ही किती असे कोणाकडे रोड मॅप कोणीच करू ना. हांव नरेंद्र मोदीक ह्याच खातीर मानता की ताणे रोड मॅप तयार केला. भारताची आर्थिक स्थिती मजबूत करप हे 10 वर्षांपासून ताणें सुरवातेपासून सुरू केल्ले. आणि ताणें म्हणला की हांव प्रधानमंत्री न्ही, प्रधान सेवक. आणि त्याच पद्धतीने काम करून देशाक ह्या 10 वर्सांक खंय हाडलो पळयात. बरोबर. ह्या देशाची अर्थव्यवस्था आज 5वी आसा. आणि संकल्प कितें, हो देश विकसित देश जावपा खातीर आमकां सगळ्यांक काम करूं, सगळ्यांक बरोबर घेवन. हो ताजो अजेंडा संपूर्ण 2047. कोण मोदी असतलो, हांव असतलो, नसतलो हो विषय ना. आमचे पार्टीचे ध्येय, आमची विचारधारणा ही आसा की आमच्याकडे तितली ताकद आसा, आमच्याकडे लोकसंख्या आसा, आमच्याकडे वैचारीक ताकद आसा, परमेश्वरान दिल्ली सगळ्यो गोष्टी आमच्याकडे आसा, कित्याक आम्ही फाटी आता पर्यंत हो विचार. आणि त्याच पद्धतीनं एक एक पाऊल फुडें वता. 2030 पहिली आमची अर्थव्यवस्था पण 3 नंबराचेर येतली हे 100% खरें आसा. 2047 एक टार्गेट दवरले आसा आम्ही की भारत हो विकसित राष्ट्र, 1 नंबरचे जगांतल्या राष्ट्र करपाची आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली. एका अर्धान देशाचे पॉलिटिक्स, एका अर्धान देशाची अर्थव्यवस्था, आणि दुसऱ्या अर्धान भाजपातले राजकारण. हांव सदांच एक असं म्हाका एक केन्नाय दिसता मनान एक विचार येतो की भाजप बदलता, विशेषतः हांव कित्याक लागून म्हणटा, एका तेंपार निश्ठावान कार्यकर्ते, त्याग हाजेर उबो राविल्लो हो पक्ष, आज जिकून येवपी व्यक्तीक उमेदवारी दिवप, ताका लागून विलेबिलिटी, ताका लागून काँग्रेसींतल्यान आयात करपाची पद्दत, ताका लागून बीजेपी कार्यकर्त्यांक मात सायडलायन जाता काय कितें जाता. ताजे फाटले एक भुमिका, एक जाऊ म्हाका जे उमेदवार तितलेच सांगता. हय, कारण शेवटी हे सगळे सगळ्यांनी आमकां मेळून करूंक जाय. बरोबर. ऑपोजिशन असत, रुलिंग असत, सगळ्यांनी मेळून करपाक जाय. पण एक आमची एक ताकद आमच्याकडे वेगळी असा, जसे तुम्ही म्हणले संघटनं जी असा. हय. आणि त्या संघटनेच्या वैचारीक हातूच्यान जो कोण आमच्याकडे येता असं तसं आम्ही घेतात आणि आमकां जाय तसं घडयतात हे आमच्याकडे. नाईस नाईस. आणि म्हणून हो एक प्लस पॉईंट आम्ही घेऊन असा. सगळ्यांकच नाल्यार तर नाल्यार भारतीय जनता पार्टी त्यांना कळचीच ना. एक्झॅक्ट. आयल्यानंतर किती आहात ते आज आमकां तशी उदाहरणं अनुभव पळोवंक मेळटा. मेळटात. आज जो आमकां 4 गाळी न्ही 4 वाट शब्द दितालो, आज तो आमच्या वतीन तो उलयता. गोंयचे काय तुम्ही असं म्हणताना गोंयचे काय लिडरांचे चेहरे तोंडा म्हणजे मुखार आयली. एक खरे खबर. आणि ते करून एक प्रयोग असतो तो कदाचित, पण चित्त ध्येय जे असा थंय विचलित ना. बीजेपीन पण जे आश्वासन 4-5 प्रमुख आश्वासन दिले पूर्ण केले. हे देशात खूप अडचणीचे विषय आशिले. फॉर एक्झाम्पल 370 वरां सामके खरे 370 असे म्हणताले की अक्षय देशात रक्तपात जातलो. एक्झॅक्टली. काय ना, एक रक्ताचो थेंब घेऊन असतो. राम मंदिराक तीच भाषा करता. राम मंदिर हे मंदिर नाही, देव सगळ्याचं एक आम्ही मानतात, परंतु एक निष्ठा आणि हे जागृत करपाक लागून एक कित तरी जाय पडटा. एक्झॅक्टली. जे कोण संतांक हे लागना, आमच्या सारख्या सामान्य मनशाक एक मूर्ती जाय पडटा समोर, ते हे राष्ट्र मंदिर असा. एक्झॅक्टली. आणि त्याच्या आधाराचेर म्हणजे आपलं जे किती अस्तित्व असा, राम हो सगळ्याचा आदर्श, आम्हीच नाही संपूर्ण जगाचा आदर्श. आणि ही हे जे आमचे कलंक लागलेलं आशिल्लं, तो कलंक आम्ही हे परत करू शकतात. बरोबर. हो एक आत्मविश्वास सगळ्याच्या मनात जागोवपाचे काम असे. तुमकां आतां हें तुमचें इलेक्शन, हें तुमी जिखतले म्हूण सामकें लोक आतां सहज उलयतात, पार्टी कॉन्फिडंट आहा, ताका लागून पार्टीचे सगळे CM धरून ते पक्ष अध्यक्ष म्हणून तांचे लक्ष आहा साऊथ गोवाचे. ते पण हे दोन्हीकडे करता अशें वातावरण हें आसा तें कळटलें. एक्झॅक्टली. आमचे तशें म्हणलें अशें बूथ पर्यंत आमची हें कितें, आमी
60% वयर जी हा जी तयारी 60% जास्त मतदान घ्यावी, तयारी ऑलरेडी झाली आहे त्याच्या आधाराचे म्हणतात. आणि त्याच्या काहीतरी फक्त म्हणून झालं ना, तर प्रत्यक्ष त्या त्या हातून जे 10 मतदारसंघांक हो कार्यकर्तो एक पळयतलो इतली व्यवस्था आमची झाली आसा म्हणून त्याच विश्वासाचेर. हांव इतल्या न्ही कार्यावळ सोपयतलो, तुम्ही बरें सांग कार्यकर्त्यान तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या मुलाखतींनी कार्यकर्तो फाउंडेशन बेस सामके म्हणलं. आणि ते खरं 1-to-1 मार्किंग हे बाकीच्या पक्षांनी धडो घेऊपासारखे हा की एक कार्यकर्तो जो एक मतदार ताजे सारखं ताका जोखून असता ताजे 1-to-1 मार्किंग करता ताका ताका बरो जोपासता आणि मतदान कर म्हणसून ताका दवरता, ही फक्त एक मागणीस्त अशी पद्धत बीजेपीन केली आणि ताणी नेते घडयले, नेत्याने कार्यकर्त्यांक लागी घेतले. एक वेगळे उदाहरण आणि तुम्ही एक वेगळे उदाहरण. गोय खरं म्हणजे गोयचे हे सगळे आता पैकी चांचाळ राजकारण झाला, तर तुम्ही तरी एक बरो एक दिवो असे असे तुमच्याकडे लोक पळयतात. तुम्ही आमच्या स्टुडिओन आयले आणि तुम्ही विस्तारान मनमोकळी चर्चा आमच्याकडे केली. थँक्यू, हा तुमचे उपकार मानता. थँक्यू, देव बरं करू. धन्यवाद. पळयत रावात गोमंतक टी व्ही. येस, एकच मिनिट ना, फक्त ती माहिती. येस, सेवा दोन मनमोकळेपणान सगळे प्रश्नांची जापो दिल्ले असत आणि ह्यो जापो दितनासतना ताणी सामके कार्यकर्तो म्हणल्यार किदें, पक्ष म्हणल्यार किदें हें परत एकदां सामकें निर्मळ मनान आमकां सांगलां. पळयत रावात गोमंतक टी व्ही.